नमस्कार, एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। बेलापूर दिवाळे गाव येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 2 चा विशेष नामकरण सोहळा महापौर जयवंत सुतार व आमदार सौमदताई म्हात्रे यांच्या हस्ते पार पडला। बुधवारी बेलापूर दिवाळे गाव येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 2 या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आदरणीय महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी हे नामकरण करण्यात आले। या नामकरण सोहळ्यास नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, आमदार सौमदताई म्हात्रे, भारती कोळीसह अन्य मान्यवर उपस्थित होते। या नामकरण सोहळ्यात आमदार सौमदताई म्हात्रे व महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व मा शारदा देवी यांना हार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। दरवान सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले। या सोहळ्यात मोठ्या संख्येने श्री समर्थक, तरुण पिढी व ग्राम उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाच्या दरम्यान महापौर जयवंत सुतार तसेच आमदार सौमदताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी विद्यालयाचं आज महापौरांच्या शुभ हस्ते उद्घाटन इथे झालेलं आहे। नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे विचारांचे पायिक आहोत आणि पायिक असल्यामुळे आपल्याला जी शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन केलं पाहिजे। मगाशीच आमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं, महेंद्र कोंडी साहेबांनी, की ज्यावेळी त्यांना पद्मश्री भूषण पुरस्कार ज्यावेळी मिळाला त्यावेळी आम्ही त्या व्यासपीठावर होतो, त्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखी लोक सुद्धा पवित्र होऊन आम्ही या व्यासपीठावर तुमच्यासाठी मार्गदर्शन करत आहोत। पण त्यांचे विचार हे तुमच्या हृदयात आहे। आज समाजाला सुधरवण्याचं काम या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा जर कोणी केलं असेल तर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, आणि तेच विचार घेऊन आज आपण पुढे चाललेलो। मला आनंद वाटत आहे की माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नावानी या शाळेचं आज उद्घाटन होत आहे। मी महापौरांना, नगरसेवकांना आणि विशेष करून भारतीताईंना मी धन्यवाद देईन। प्रत्येक जण आपल्या आई वडिलांची नावं लावतात पण तुम्ही ज्या बैठकीत बसता, ज्यांचे विचार ऐकता, त्या विचार घेऊन तुम्ही समाजात पुढे जाता, त्यांचं नाव दिल्याबद्दल मी तुमचे शतशः धन्यवाद देते आणि आभारी आहे की अशी कामं ज्यावेळी आपण समाजात करतो त्यांचे विचार रुजवतो। शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, स्वच्छता क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आज त्यांचं काम आहे। त्यांची आज ही सक्रिय संघटना तुमच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवतात, तुमचे अनेक लोक येऊन भेटतात की ताई आज आम्ही इथे करणार आहोत, उद्या तिथे करणार आहोत। नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर मध्ये तुमचा सुद्धा फार मोठा मोलाचं योगदान आहे। आमचे महापौर जयवंतराव सुतार साहेब यांनी ज्यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर या नव्या मुंबईमध्ये अनेक कामं, अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याप्रमाणे आजचं काम त्यांच्या एक कारकिर्दीत झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। आणि आपल्याला एक जी शिस्त दिलंय, विचार दिलंय, ते विचार घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि त्या विचाराच्या माध्यमातून अनेक लोकांची व्यसनं सुटलेली आहेत। मी पाहिले कित्येक लोक जे कधी बैठकीला जात नव्हते, कित्येक महिला ज्या कधी जात नव्हत्या, दुपारी झोपा काढायच्या, त्या सुद्धा मला सांगतात मी कार्यक्रमाला शुक्रवार येऊ शकत नाही, विशेष आमच्या अग्रणीच्या महिला आहेत बसलेल्या, का तर आज आम्हाला इथे आमची बैठक आहे, आम्हाला जायलाच पाहिजे। हे जे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये जे रुजवले नानासाहेबांनी, त्या विचारांचा पायंडा आपण संपूर्ण नगरामध्ये आज घेऊन चाललेलो आहेत आणि तेच विचार घेऊन आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर ते संस्कार करायचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे। खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आपण पुढे घेऊन गेलो तर मला वाटतं
सगळं हे जग सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिमेस वंदन करून आपली सर्वांची रजा घेते. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते. आज हिंदू स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांची जयंती देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची जी स्वप्न त्या काळी काही नसताना, मोबाईल नसताना, गाड्या नसताना घोड्यावर जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांच्याही मी तुम्हाला आज शुभेच्छा देते. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांना रेवदंड्याला भेटण्याची मला योग आला. खरं पाहता श्री सदस्य एवढ्या प्रमाणामध्ये कधी उपस्थित नानासाहेबांना भेटण्याचा योग आला नसेल, परंतु निश्चित स्वरूपामध्ये मला योग आला. बऱ्याच वेळा नव्या मुंबईच्या सुधारणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर तत्कालीन महापौर संजीव नाईक आणि मी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी सूचित केलं होत की माणसांमध्येच देव आहे, फक्त तो देव जागृत करण्याची भूमिका असली पाहिजे आणि ती फक्त नानासाहेब धर्माधिकारी. आणि म्हणूनही त्या ठिकाणी झालं, जशा मंदाताई होत्या तसा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता वेळी त्या ठिकाणी होतो. एक अपार शिस्तप्रिय समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो केलेला प्रयत्न आज संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर भारत देशाच्या साता समुद्रापलीकडे नानासाहेब धर्माधिकारी ज्यावेळी अशा या महान व्यक्तीच नाव देता वेळी भारतीताई एक आपल्या आखात्यामध्ये त्या ठिकाणी ही गोष्ट नामकरणाची झाली. कॅमेरामन सूरज कांबळे, MVTV न्यूज. आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकेच. नमस्कार.